ही आत्ता तिसरी आपली पहिली कविता आहे रानवेडी, रानवेडी म्हणजे रानात फिरणारी एक छोटी मुलगी आहे तिला रानात जंगलात फिरायला खूप आवडते आहे अशी ही कविता आहे कवी आहेत तुकाराम धांडे पोर डोंगराव आव भाळली भाळली म्हणजे तिला डोंगर आवडला आहे आपल्या कवितेतली मुलगी कशावर वाळली आहे डोंगरावर पोर डोंगरावर भाळली त्याच्या लागून या अख्या राणात पांगली डोंगरावर नाद ती तिला डोंगर खूप आवडलेला आहे त्यामुळे त्याच्या नादी लागून म्हणजे डोंगरावर फिरता 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 तिने सगळं आजूबाजूच्या परिसरात ती फिरली आहे पांगली म्हणजे फिरली तिला डोंगर पाहिला तर खूप आवडतोच आहे त्यामध्ये ती डोंगरावर फिरता फिरता तिने आजूबाजूचा सगळा परिसर फिरला आहे रान गवताची फुलं तिच्या कानामध्ये डुलं तिने जी रानगवताची फुलं पाहिली आहेत तशीच तिच्या कानामध्ये डुल डुल म्हणजे इथे तिचा कानातलं काना असा अर्थ होतो आता राणगवताची फुलं म्हणजे हे निसर्ग सौंदर्य आहे तिथे राणगवताची फुलं किती छान सुंदर दिसत आहेत बघा मागे फुलं दिसत आहेत आपल्याला आता तिथे कवीने कल्पना केली आहे राणगवताची फुलं जशी तिच्या कानामध्ये डुल डुल म्हणजे कानातलं अन चाईचा मोहर गळ्या मंदी गळसर आता चाई हे एका वेलीचे नाव आहे त्याच्यावर येणारी फुलं जशी आहेत तिच्या तशी तिच्या गळ्यामध्ये गळसर आता गळसर म्हणजे तुमची गळ्यात घालायची माळ आता इथे एक कल्पना आहे की त्या मुलीने राणगवताच्या फुलासारखं कानात फुल घातलं आहे आणि चाईला जो मोहर आला आहे त्याच्या फुलासारखी तिन्या तिने गळ्यामध्ये गळसर घातली आहे आता पुढे बघूयात आहो टंटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली काय सुंदर कल्पना आहे बघा जशी टंटणी फुलली आहे टवटवीत फुलं आहेत तशी तिच्या नाकामध्ये फुली आहे आता लहान मुली किंवा मोठ्या मुली कानामध्ये नाकामध्ये असं वेगवेगळ्या शृंगाराच्या गोष्टी घालतात तस तिच्या नाकामध्ये मुरणी आहे ती कशी आहे टणटणी टवटवीत फुललेल्या फुलासारखी अन बुरांडीची फुलं ती न केसात माळली बुरांडीची जी फुलं असतात आता हे सगळं डोंगरावर असणाऱ्या फुलांचं वर्णन आहे आणि ती तिने आपल्या केसात माळली आहे बुरांडीची फुलं तिने कुठे माळली आहेत आपल्या केसामध्ये माळली पोरं डोंगरावर भाळली पोर कशावर भाळली आहे डोंगरावर भाळली आहे इथं आपलं एक कडवं पूर्ण झालं आहे आता आपण ते कडवं परत म्हणूयात राणगवताची फुलं तिच्या काना डुलं अन चाईचा मोहर गळ्या मंदी गळसर टणटणी फुलली तिच्या नाकामंदी फुली अन्न बुरांडीची फुलं तीन केसात माळली पोर डोंगरावर भाळली पोरं डोंगराव भाळली त्याच्या नादी लागूनिया अख्या राणात पांगली पोरं डोंगराव भाळली पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला निसर्गामध्ये येणारे वेगवेगळ्या फुलांची नावं इथे कळाली आहेत जाईचा मोहर कसा आहे बुरांडीची फुलं आपण बघितली आणि मुलगी कशी सगळीकडे फिरत फिरत आपलं मन रमवत आहे फाळली म्हणजे तिला डोंगर तर आवडलेलाच आहे त्यामुळं ती डोंगरावर फि फिरत आहे आता आपण पुढचं कडवं बघूयात पोर माळावर खेळली आणि वाऱ्या बोलली पोर सगळ्या माळावर तिथे असणाऱ्या सगळ्या गवतावर फिरत आहे आणि फिरता फिरता वाऱ्याबरोबर बोललेली आहे संग म्हणजे सोबत वाऱ्या संघ म्हणजे वाऱ्यासोबत ती बोलली आहे माळावर खेळली आणि वाऱ्या संग बोलली। वड़ जूला गेला आता तिथे एक वडाच झाड आहे त्यावर झोका घेत आहे आणि तो झोका आभाळापर्यंत गेला आहे अशी कविता कवितेत म्हटलं आहे ही कवी कल्पना आहे पण ती एकदम त्या निसर्गाच्या वातावरणाचा एक आनंद घेत आहे ती फुलं बघत आहे वाऱ्याबरोबर बोलत आहे आणि तिथे असणाऱ्या झाडाच्या जा पारंब्यावर झोका खेळत आहे पुढे बघूयात आपण सांबरीचं बोंड खाल्लं लाल झालं तोंड तिथे असणाऱ्या एका झाडाचं बोंड तिने खाल्लं आहे आणि त्यामुळे तिचं तोंड कसं झालं आहे लाल लाल झाला आहे आता राणा तिला माहिती आहे काय खायचं आहे काय नाही तसं तिने पानसांबरीचं बोंड खाल्लं आहे पानसांबरी म्हणजे निवडुंग असं तिथे म्हटलं आहे तिथे कवीची कल्पना आहे पानसांबरीचं बोंड मुलगी खाते आहे आणि तिचं तोंड लाल झालं आहे हे सगळं आपलं वातावरण निसर्गाचं वातावरण आपल्या पहिल्याच कवितेत आपल्याला कवीच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून दिसत आहे आहो हसता हसता मऊ हसत गवतात लोळली आता तिचं खाऊन झालं आहे झाडं झुडपं पाहून झाली आहेत आता ती खेळत हसत तिथल्या असणाऱ्या मऊ मऊ गवतात लोळत आहे म्हणजे त्या गवताच्या मऊपणाचा आनंद ती एकदम हसत खेळत घेत आहे पोरं डोंगरावं भाळली त्याच्या नादी लागून या अख्या पांगली, पोर डोंगराव भाळली आता आपलं इथे दुसरं कडवं संपलं आहे आपण एकदा परत ते कडवं म्हणूया पोर माळावर खेळली अन वाऱ्या संग बोलली वड पारंबीचा झुला गेला तिचा आभाळाला पान सांबरीच बोंड खाल्लं लाल झालं तोंड आहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगराव भाळली आता आपण पुढच्या कडव्याकडे वळूयात गाई दांडाच्या वाट्यान चाली यंगत नेटान आता जिथून डोंगरावर चढण्याचा रस्ता आहे तिथे ती थि अगदी मनापासून चढत आहे यंगत नेटाने म्हणजे दमली थकली तरी ती अगदी वर चढत आहे आणि गाई दांड्याच्या वाटेनं म्हणजे जिथून गाये वासर वर डोंगरावर जातात त्याला गाई दांड्याचं वा रस्ता असे इथे म्हटलं आहे पुढे बघूयात आपण कविता ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला तेवढ्यात परिस्थिती आपल्या निसर्गाची बदलली आहे धड धड धडम धडूम धडम धडून ढगाचा आवाज व्हायला आहे आलाय ला व्हायला लागला आहे आणि पावसाळी वातावरण तयार झालं आहे आणि पाऊस पडायला लागला आहे आता पाऊस पडायला लागल्यावर कोण नाचतात मोर मग तिने छान सुंदर मोराचा नाच पाहिला आहे आली पाऊस पहाडी तव्हा गडदिक पळाली आता पाऊस आल्यावरती कुठे पळाली आहे गडदिक पळाली आहे म्हणजे गडाच्या कोपऱ्यामध्ये की जिथे ती भिजणार नाही थोडं कमी भिजेल जेव्हा पाऊस पडायला लागला आहे पाऊस पहाडी म्हणजे पाऊस यायला सुरुवात झाली आहे तेव्हा म्हणजे तेव्हा गडाच्या कोपऱ्यामध्ये जिथे कमी पाऊस लागेल अशा एका जागी ती पळालेली आहे पाऊस पहाडी आली तेव्हा मुलगी कुठे पळाली आहे गडदिक पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली आता तरी ती पावसात भिजली आहे मग भिजली म्हणून ती काही घरी पळाली नाही ती डोंगरावर तिला आवडणारा तो डोंगर आहे तिथेच खेळत राहिली ती पावसानं भिजली आणि परत नंतर जे ऊन पडलं आहे त्यात ती आपली मुलगी परत वाळली आहे पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून या अख्या राणात पांगली पोर डोंगराव भाळली अशी आपली तिसरं कडवं आहे आता